उद्धवजी एकच गोष्ट सांगतो, एवढंच केवळ लक्षात ठेवा, सूर्याकडे थोबाड करून थुंकलं, थुंकी स्वतःच्या चेहऱ्यावर पडते. मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये सीएजीच्या रिपोर्टमध्ये आलाय 12,500 कोटी रुपयाचा घोटाळा. होती तुम्ही तिघ एकत्रित होतात, एक काम दाखवा, एक काम एमएमआर रिजन मध्ये, एक काम दाखवा, एकही काम या एमएमआर रिजन मध्ये 2.5 वर्षामध्ये तुम्ही करू शकला नाही. अरे हे नरेंद्र मोदी आहेत जे सीमेवर जाऊन त्या ठिकाणी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. तुम्ही सैनिक तर सोडा, साध्या शिवसैनिकांसोबत भेटायला वरळीमध्ये देखील जात नाही, आणि तुम्ही नरेंद्र मोदींच्या संदर्भात या ठिकाणी बोलता. 2.5 वर्ष काय म्हणाले हे असं म्हणाले की खोक्यांचे वर्ष होते, गद्दारांचे वर्ष होते. खोके गद्दार सोडा, पण तुमचे 2.5 वर्षांचा जर लेखाजोखा घेतला तर मी असं म्हणेन हे 2.5 वर्ष कुंभकर्णाचे 2.5 वर्ष होते, कारण तुम्ही कुंभकर्णाच्या झोपेतनं कधी बाहेरच आला नाहीत. 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री 2 वेळा मंत्रालयात गेले, 2 वेळा. मी नाही म्हणत, त्यांचेच नेते शरद पवार असं म्हणतात की या ठिकाणी त्यांनी आत्मचरित्र लिहिलंय. पवार साहेबांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलं आहे की आमचे मुख्यमंत्री केवळ 2 वेळा मंत्रालयात गेले, याचं आम्हाला नुकसान झालं. ते जर गेले असते तर कदाचित आमची ही अवस्था झाली नसती. आज या ठिकाणी तोंड वर करून तुम्ही बोलताय. माझा सवाल आहे की ज्यावेळी नवाब मलिकांना त्या ठिकाणी दाऊदशी संबंध आहेत म्हणून जेलमध्ये टाकलं, अरे तुमच्यामध्ये हिंमत नव्हती, तुम्ही साधा त्याचा निषेध करू शकले नाही, ते तर सोडून द्या, साधा त्याचा राजीनामा देखील तुम्ही घेऊ शकला नाहीत, आणि या ठिकाणी मोदीजींना आव्हान देण्याकरता निघालात. शेवटी उद्धवजी एकच गोष्ट सांगतो, एवढंच केवळ लक्षात ठेवा, सूर्याकडे थोबाड करून थुंकलं, थुंकी स्वतःच्या चेहऱ्यावर पडते. तसं मोदीजींकडे वर पाहून थुंकण्याचा प्रयत्न करू नका, तुमच्या चेहऱ्यावरती थुंकी पडते आहे. पण बंधू भगिनींनो, आता यांचा पर्दाफाश करायचं ठरलंय. आजच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी या ठिकाणी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये सीएजीच्या रिपोर्टमध्ये आलाय 12,500 कोटी रुपयाचा घोटाळा. त्या ठिकाणी शिवसेनेच्या उद्धवजींच्या नेतृत्वात झालाय. आजच एकनाथराव शिंदेनी त्याच्यावर एसआयटी तयार केली आहे, आणि आता त्या एसआयटीच्या माध्यमातून जो जनतेचा पैसा तुम्ही तुमच्या तिजोरीत नेलाय, त्यातली पैन पै वापस आणण्याचं काम हे या ठिकाणी आमचं सरकार निश्चितपणे करेल. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आज या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आशीर्वादानं सरकार आल्यानंतर केवळ 1 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्याचं काम आपण केलं. आज माझा सवाल आहे, या एमएमआर रिजनमध्ये जेवढी कामं मी मुख्यमंत्री असताना आणि गेल्या 1 वर्षामध्ये शिंदेजीच्या नेतृत्वात झाली, उद्धवजी 2.5 वर्ष तुम्ही होतात, पवार साहेब तुम्ही त्यांना साथ देत होतात, काँग्रेस पार्टीची साथ होती, तुम्ही तिघ एकत्रित होतात, एक काम दाखवा, एक काम एमएमआर रिजन मध्ये, एक काम दाखवा, एकही काम या एमएमआर रिजन मध्ये 2.5 वर्षामध्ये तुम्ही करू शकला नाही. इथल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आमच्या, इथली मेट्रोची योजना आमची, इथली उड्डाण पुलाची योजना आमची, दुर्गाडीचा पूल आमचा, माणकोलीचा पूल आमचा, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्क्रीट रोड आमचे, सगळ्या योजना आम्ही केल्या, तुम्ही 1 पैशाच्या योजना या ठिकाणी आणल्या नाहीत. आणि आता गेल्या 1 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात काम आपण सुरू केलं. आज यांनी थांबवून ठेवलेलं मेट्रोचं काम सुरू झालं, बुलेट ट्रेनचं काम सुरू झालं, विरार अलिबाग कॉरिडॉरचं काम चालू झालं. सगळी कामं आपण इतक्या वेगानं सुरू केली की येत्या काळामध्ये रेल्वेची कामं, रेल्वे
जी एमएमआर रिजन करता अत्यंत महत्त्वाची आहे, आम्ही त्याला पैसे देणार नाही असा ठराव त्या ठिकाणी ठाकरे सरकारने केला होता। आम्ही ठराव बदलला आणि रेल्वेची काम जोरात सुरू केली। या संपूर्ण एमएमआर रिजन मध्ये मोठ्या प्रमाणात ही सगळी काम आज या ठिकाणी होतात। आणि दुसरीकडे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 4 लाख कोटी रुपये हे महाराष्ट्राला या ठिकाणी रेल्वेचे प्रोजेक्ट असतील, रस्त्याचे प्रोजेक्ट असतील, पुलांचे प्रोजेक्ट असतील, फ्लायओव्हरचे प्रोजेक्ट असतील याकरता मिळालेले आहेत। बंधू भगिनींनो, मोदीजींनी महाराष्ट्राला काय दिलं? मोदीजींनी या ठिकाणी आपण सगळे बसलो, आपल्या सगळ्यांना कोविडची लस ही मोदीजींमुळे मिळाली। जर कोविडची लस मिळाली नसती आपण बसू शकलो असतो का? मोदीजींनी कोविडची लस तयार केली नसती आम्ही अमेरिकेसमोर, रशियासमोर कटोरा हातामध्ये घेऊन उभे असतो, आम्हाला लस द्या, आम्हाला लस द्या। त्यांनी सांगितलं असतं आधी आमच्या लोकांचं होऊ द्या, मग तुम्हाला देतो। प्रेतांचा खच पडला असता आपले किती लोक मेले असते माहिती नाही, पण मोदीजींनी लस तयार केली, 140 कोटी लोकांना ती लस देऊन या ठिकाणी जिवंत ठेवण्याचं काम केलं। 18 कोटी लसी या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आणि मला मोफत देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं। प्रधानमंत्री आवास योजनेत 25 लाख घरं दिली, आयुष्यमान भारत योजनेत 71 लाख लोकांना लाभ दिला, या ठिकाणी पीएम किसानमध्ये 1 कोटी 10 लाख शेतकऱ्यांना फायदा दिला, जलजीवन मिशनमध्ये 1 कोटी 12 लाख लोकांना 70 वर्षानंतर त्यांच्या घरी पिण्याला पाणी मिळालं, प्रधानमंत्री फसल विम्यामध्ये 87 लाख लोकांना फायदा मिळाला, स्वनिधीमध्ये 5 लाख फुटपाथ दुकानदारांना फायदा मिळाला, मुद्रा योजनेमध्ये 41 लाख लोकांना कर्ज मिळालं, अटल पेन्शन योजनेत 40 लाख लोकांना पेन्शन मिळाली, सुकन्या समृद्धी योजनेत 23 लाख लोकांना मदत मिळाली, प्रधानमंत्री मातृवंदन योजनेमध्ये 32 लाख मातांना त्या ठिकाणी फायदा मिळाला। बंधू भगिनींनो, आज या महाराष्ट्रामध्ये मोदीजींनी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी दिला की महाराष्ट्र बदलताना दिसतो आहे। आणि म्हणून आज देशाला मोदीजींच्या रूपानं एक असं नेतृत्व मिळालंय की जे नेतृत्व महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात पुढे नेण्याचं काम करताय। आणि या ठिकाणी खरं म्हणजे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, मोदीजींनी 9 वर्षांमध्ये भारताला ज्या स्थितीत आणलेला आहे, जगात आज भारताचा सन्मान आहे। आमचे कपिल पाटीलजी यांनी सांगितलं कशा प्रकारे दुनियाच्या देशांमध्ये मोदीजींचा सन्मान आहे, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल 120 देशाच्या पंतप्रधानांनी आणि 120 देशांच्या प्रमुखांनी ठराव केला आणि सांगितलं मोदीजी तुम्ही आमचे नेते व्हा, आमचा आवाज जगामध्ये तुम्ही त्या ठिकाणी मांडा, ही आपल्या नेत्याला आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मान्यता मिळालेली आहे। आणि म्हणून आज मी या निमित्ताने एवढंच सांगतो, महाराष्ट्रातलं सरकार आल्यानंतर आपण देखील निर्णय केले, शेतकऱ्याला 6,000 रुपये देण्याचा निर्णय असेल, महिलांना एसटीमध्ये 50% सुटीचा निर्णय असेल। या ठिकाणी आमचे विश्वनाथ पाटीलजी आहेत कुणबी सेनेचे, त्यांना देखील सांगू इच्छितो विश्वनाथ पाटीलजी, या ठिकाणी मोदी आवास योजना आम्ही सुरू केली आणि 10 लाख घरं ओबीसींकरता बांधण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या सरकारने या ठिकाणी घेतला। बंधू भगिनींनो, एवढंच नाही तर अनेक निर्णय आपण घेतले, 1 रुपयात पीक विम्याचा निर्णय असेल, जलयुक्त शिवार सारखी योजना असेल, आणि यासोबत सामान्य माणसाला 5 लाखापर्यंतचं विम्याचं कवच हे आपण या ठिकाणी दिलं। आता कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी आजार झाला, हार्टचं ऑपरेशन असेल, किडनी ट्रान्सप्लांट असेल, गुडघ्याचं असेल, खुब्याचं असेल, हर्नियाचं असेल, हायड्रोसिलचं असेल, मोतियाबिंदूचं असेल, सगळे ऑपरेशन फ्री करण्याचं काम हे महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा निर्णय आपण घेतला। आणि म्हणून बंधू भगिनींनो, तुम्हाला एवढीच विनंती या ठिकाणी करण्याकरता मी आलो आहे, आता मोदीजींनी भारताला अशा ठिकाणी नेऊन ठेवलाय, पुढचे 5 वर्ष मोदीजींना आपण पुन्हा दिले
की भारताला मागे वळून पाहावं लागणार नाही। पुढच्या 5 वर्षांमध्ये आपलं जे स्वप्न आहे या भारताला परमोच्च बिंदूपर्यंत घेऊन जाण्याचं ते स्वप्न आपण निश्चित पूर्ण करू शकू आणि म्हणून पुढच्या 1 वर्षाकरता भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं रहा। पुढच्या 1 वर्षामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीजींना पुन्हा आशीर्वाद द्या। एकदा मोदीजींच्या हातामध्ये पुन्हा भारताची कमान दिली की या भारताला या जगामध्ये कोणीही पडसपागे टाकू शकणार नाही, ही या भारताची अवस्था मोदीजींच्या नेतृत्वात येईल एवढंच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।